हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. तर आता खूप दिवसानंतर व्हिडिओ मी अपलोड करत आहे. त्याचं मेन रिझन आहे की मला एक आत्ता न्यू अपडेट भेटलेलं आहे, तर मी ते अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे अपडेट आहे आपल्या रिझल्टच्या बद्दल. तर आता रिझल्टला टेंडेटिव्ह डेट त्यांनी सांगितलेली आहे 15 ऑगस्ट. म्हणजे तसं आता बराचसा कालावधी आहे अजून, कारण की आजच तारीख आहे 15. जवळपास अजून 1 महिन्यानंतर रिझल्ट लागणार आहे. बट मला एक न्यू एक इन्फॉर्मेशन भेटली, तर मी तुमच्यासमोर डिस्कस करतो. तर एक एचओडी आहेत, त्यांनी टाकलेला आहे, त्यांचे एक ऑफिशियल ग्रुप आहे. तर कॉलेजचं मी नेम तर नाही सांगू शकत, बट तुम्ही ऐकून घ्या नोटीस काय. इफ एनी बी स्टुडंट वॉन्ट रिझल्ट ऑन एमर्जन्सी बेसिस ॲज स्टुडंट वॉन्ट इफ फॉर ॲडमिशन इन फॉरिन युनिव्हर्सिटीज फॉर MS कोर्स, सच स्टुडंट्स नीड टू सबमिट ॲप्लिकेशन विथ झेरॉक्स ऑफ ID कार्ड, हॉल तिकीट and admission details, visa details if available. म्हणजे जर व्हिसा असेल तसे देखील तुम्हाला डिटेल्स लागणार आहेत. कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही याची काळजी परीक्षा विभाग घेत आहे. आणि हा मेसेज देखील त्यांना फॉरवर्डेड आलेला आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता, त्यांनी त्यांचा एक कॉलेजचा किंवा युनिव्हर्सिटीचा ग्रुप असू शकतो, त्याच्यावरून ही नोटीस आली असेल त्यांना, की कदाचित त्यांनी इकडे मग शेअर केलेली आहे विद्यार्थ्यांना. तर मग बी स्टुडंटसाठी हे एकदम इमर्जन्सीवर जर कोणाला रिझल्ट लागत असेल तर ह्यासाठी एकदम चांगलं आहे. समजा तर फक्त MS का, अजून बरेचसे लोक जे आहेत त्यांनी MBA ऍडमिशन घेतलं असेल, डिस्टन्स लर्निंग असेल, किंवा बाहेर कुठे अजून अप्लाय करायचं असेल, तर यांच्यासाठी यांना फार चांगला फायदा होणार आहे. तर मग आता एवढं तरी समजते की आपले एक्झामिनेशनचे जे पेपर आहेत ते युनिव्हर्सिटीमध्ये गेलेले आहेत. कारण तुम्हाला मी मागच्या वेळेसच बोललं होतं की आपला रिझल्ट ते बोललेले आहेत की एकदम चांगला लागलेला आहे, बट आता याच्यावर कंबाईन पासिंग करतील का नाही ही अजून जरा कोडच आहे मोठं. बट होणार तर आहे नक्की, कारण की त्याच्याशिवाय पर्यायच नाही, विद्यार्थी पास कसे होणार. आता मीच कंबाईन पासिंगच्या भरोश्यावर आहे की ते जर लागू झालं तर मी पास होणार, असे माझे सारखे मी तर म्हणतो 90% मुलं त्याच्यावरच असणार आहेत. नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही आहेत का नाही. जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए. इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती, लोग मजाक उड़ाते. तर याच्यावरून तर असंच जाणवते की आता आपले रिझल्ट देखील जे आहेत त्याला तयार झालेले असतील. तर HOD बोललेले आहेत की जर तुम्हाला रिझल्ट लागत असेल तर तुम्ही हे जे फॉलोइंग त्यांनी जे डॉक्युमेंट दिले आहेत ते अटॅच करा. म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की झेरॉक्स ऑफ ID कार्ड, हॉल तिकीट अँड ऍडमिशन डिटेल्स, हे फक्त यांच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजसाठी झालं असेल. तुम्ही देखील तुमच्या कॉलेजेसला विचारा की सर आम्हाला MS ला यायचं किंवा MBA करायचं, तर आम्हाला लवकरात लवकर रिझल्ट द्या, जेणेकरून आमचं देखील काही नुकसान होणार नाही. तर बघा, ओव्हरऑल ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. जर आणखी काही मला अपडेट आलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.